श्री गुरुचरित्र अध्याय 28 कर्मविपाक मातंग कथा। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्योम नमः, श्री कुलदेवताय नमः। नामधारक सिद्धयोग्यांना म्हणाला, मला आता पुढची कथा ऐकण्याची तीव्र इच्छा झाली आहे, ती कथा मला सांगा। त्यावर सिद्धयोगी म्हणाले, मला कोणत्या पूर्वकर्मामुळे हीन दशा प्राप्त झाली असे मातंगाने विचारले असता श्री गुरु त्याला म्हणाले, पूर्वजन्मी केलेल्या पापकर्मामुळे इहजन्मी त्याचे भोग भोगावे लागतात। दोष किंवा पापकर्मे अनेक प्रकारचे असतात व प्रत्येक पापकर्माचे फळ भोगावे लागते। त्याविषयी मी तुला सविस्तर सांगतो, ऐक। ब्राह्मण किंवा अन्य कोणीही अनाचाराने वागला तर त्याला हीन जातीत किंवा कृमिकीट पशुपक्षी इत्यादी योनीत जन्म घ्यावा लागतो। आपल्या आईवडिलांचा किंवा कुलस्त्रीचा त्याग केल्यास त्या पापकर्माबद्दल मनुष्याला हीन कुळात जन्म घ्यावा लागतो, जो आपल्या कुलदेवतेऐवजी अन्य देवतेची पूजा करतो, सदैव असत्य बोलतो, जीवहिंसा करतो, आपल्या कन्येची विक्री करतो, खोटी साक्ष देतो, त्याला चांडाळ योनी प्राप्त होते। घोड्यांची विक्री करणारा, परस्त्रीशी संग करणारा, रानाला आग लावणारा, तीर्थक्षेत्रे जाऊन श्राद्धादी कर्मे करणारा, आपल्या घरातील कपिला धेनूची दूध ब्राह्मणांना न देता स्वतःच सेवन करणारा निज गतीला जातो। आपल्या आईवडिलांची सेवा न करणारा, त्यांचा सांभाळ न करणारा, आपली एक पत्नी असताना तिचा त्याग करून दुसरी स्त्री करणारा 7 जन्म कृमिकीटक होतो। सत्पात्री ब्राह्मणांची निंदा करणारा, त्याच्या उपजीविकेचा अपहार करणारा, तळी विहीर नष्ट करणारा, शिवमंदिरातील पूजा नष्ट करणारा, ब्राह्मणांची घरेदारे मोडणारा हीन कुळात जन्मास येतो। आपला स्वामी, गुरु, शत्रू, मित्र यांच्या स्त्रीशी जो व्यभिचार करतो तो पतितगृही जन्म घेतो। दारी आलेल्या अतिथीला जो अन्न देत नाही, राजाने दुसऱ्याला दिलेले भूदान जो हिरावून घेतो, वैश्यदेवाच्या वेळी दारी आलेल्या अतिथीचे स्वागत न करता त्याला कठोर शब्दांनी बोलून अपमानित करतो, त्याला कोंबड्याचा जन्म मिळतो। जो गंगातीर्थाची निंदा करतो, रणांगणातून पळून जातो, पर्वकाळी किंवा एकादशीला जो स्त्रीसंग करतो, जो अपात्र व्यक्तीला वेदविद्या शिकवतो, तो चांडाळ योनीत जन्म घेतो। उन्हाळ्यात एखाद्या पुण्यवंत माणसाने पानपाई घातली असता त्यात जो विघ्न निर्माण करतो त्याला हीन योनी प्राप्त होते। रोग्याची नाडी परीक्षा न करता जो औषधोपचार करतो, दुसऱ्याचे अहित करण्यासाठी जो जारण मारनादींचा मंत्र जप करतो, तो महापापी होय। जो आपल्या गुरूंची व हरिहरांची निंदा करतो व अन्य देवतांची पूजा करतो, तो महापातकी होय, त्याला हीन कुळात जन्म मिळतो। जो वर्णधर्माचे पालन करीत नाही, अपात्र माणसाला मंत्र शिकवतो, तो पापवंशात जन्म घेतो। जो आपल्या गुरूंची निंदा करण्यात आनंद मानतो, जो विद्वान ब्राह्मणांचा द्वेष करतो, तो पुढच्या जन्मी ब्रह्मराक्षस होतो। जो आपल्या गुरूंची पूजा करतो व त्याचवेळी दुसऱ्या देवाची व दुसऱ्या गुरूंची निंदा करतो, त्याला अपस्मार रोग होतो व त्याला दारिद्र्य दुःख भोगावे लागते। जो आपल्या आईवडिलांचा त्याग करून वेगळा राहतो, तो महारोगी होतो। जो दुसऱ्याचे उणे दुणे 4 चौघात बोलून दाखवितो, तो हृदयरोगी होतो। जो आपल्या स्त्रीचा गर्भपात करतो, तो निपुत्रिक होतो। त्याला पुत्र झालाच तर तो जगत नाही। जो वेदशास्त्र पुराणांचे श्रवण पठन करीत नाही, तो बहिरा अंध होऊन जन्मास येतो। जो पापी माणसाशी मैत्री करतो, त्याला गाढवाचा जन्म मिळतो। पापी माणसाकडून औषध घेतो, तो हरिण होतो। ब्रह्महत्या करणारा क्षयरोगी होतो। मद्यपान करणाऱ्याचे दात काळे होतात। सुवर्ण योगी करणाऱ्याला नखे कुजण्याचा रोग होतो। गुरूंकडे जो वाईट नजरेने पाहतो, तो कुष्ठरोगी होऊन जन्मास येतो। दुसऱ्याच्या सेवकाला फूस लावून पळवितो, त्याला सदैव तुरुंगवास भोगावा लागतो। जो परस्त्रीची चोरी करतो, तो जन्मताच मंदबुद्धीचा होतो। शेवटी तो नरकात जातो। सापांना ठार मारणारा सर्पयोनीत जन्मास येतो। अशी अनेक पापकर्मे आहेत व त्यांची फळे भोगावी लागतात। आता चौरे कर्माबद्दल सांगतो। सुवर्ण चोरी करणाऱ्यास परमारोग होतो। पुस्तकाची चोरी करणारा अंध होतो। वस्त्र चोरी करणारा दमेकरी होतो। सार्वजनिक संपत्तीचा अपहार करणाऱ्याला गंडमाळ रोग होतो। दमेकऱ्याची चोरी करणाऱ्यास तुरुंगवास भोगावा लागतो असे ब्रह्मांड पुराणात सांगितले आहे। परद्रव्याची किंवा दुसऱ्याला मिळालेल्या वस्तूची चोरी करणारा निपुत्रिक होतो।
अन्न चोरी करणाऱ्यास पानथरी रोग होतो. धान्यादींची चोरी करणाऱ्याच्या शरीराला जन्मताच दुर्गंध येतो. परस्त्री, परवस्तू किंवा ब्राह्मणांचे द्रव्य चोरणाऱ्याला ब्रह्मराक्षसाचा जन्म मिळतो. पाने, फुले, फळे चोरणाऱ्यास खरूज रोग होतो. कास्य, ताम्र, लोह, कापूस, मीठ यांची चोरी करणाऱ्याला श्वेतकुष्ठ होतो. देवद्रव्याचा अपहार करणारा, देवकार्याचा नाश करणारा, अभक्षपण करणारा पंडुरोगी होतो. दुसऱ्याचे भूमिगत धन चोरणाऱ्याला सदैव शोक करावा लागतो. धेनू धनादी चोरी करणाऱ्याला उंटाचा जन्म मिळतो. दुसऱ्याच्या घरातील भांडीकुंडी चोरणारा मनुष्य कावळा होतो. मधाची चोरी करणारा घार होतो. श्री गुरु त्या पतिताला म्हणाले, या सर्व चौर्य कर्माबद्दल तेथे जन्म घ्यावे लागतात. आता व्यभिचारासंबंधी महाभारताच्या शांतीपर्वात श्री व्यासांनी काय सांगितले आहे ते सांगतो, ऐक. परस्त्रीला अलिंगन दिल्यास 100 जन्म श्वान योनीत जन्म घ्यावा लागतो. त्यानंतर सर्पयोनीत जन्म घ्यावा लागतो. परस्त्रीची योनी पाहणारा जन्मांध होतो. भावाच्या पत्नीशी संसार करणाऱ्याला गाढवाचा जन्म मिळतो. त्यानंतर त्याला सर्व योनीत जन्म घ्यावा लागतो व शेवटी तो नरकात जातो. मित्राची पत्नी मामी समान असते. तिच्याशी संग करणारा श्वान योनीत जन्मास येतो. परस्त्रीचे मुखावलोकन करू नये. ते वाईट बुद्धीने करणारा नेत्ररोगी होतो. हीन जातीच्या स्त्रीशी व्यभिचार करणारा श्वान योनीत जन्म घेतो. श्रीगुरूंचे हे निरूपण शांत चित्ताने ऐकत असलेल्या त्रिविक्रम भारतींनी विचारले, स्वामी, आपण सांगितलेले पापकर्म एखाद्याच्या हातून एकदाच घडले तर ते पाप कशाने नष्ट होते? त्यावर श्रीगुरु म्हणाले, केलेल्या पापकर्माचा पश्चाताप झाला तर त्या कर्माचे पाप लागत नाही. मोठ्या पापकर्माची मनाला बोचणी लागल्यास त्याला प्रायचित्त आहे. ब्रह्मदंड द्यावा, सालंकृत गोदान करावे. ते शक्य नसेल तर यथाशक्ती द्रव्यदान करावे. केवळ अजाणतेपणे पाप घडल्यास प्रायच्छिताने शुद्धी होते. अशावेळी गुरुसेवा केल्यास गुरुनिवारण करील. 200 प्राणायाम व पुण्यतीर्थात 10 वेळा स्नान केल्यास पापाचा नाश होतो. त्याचप्रमाणे 3 गुंजा सुवर्णदान करावे. 2 योजनेनंतर नदीतीराने तीर्थयात्रा करावी. पती आणि पत्नी यांपैकी कोणी एकाने पाप केले असेल तर दोघांनी प्रायचित्त घ्यावे. त्याचप्रमाणे गायत्रीचा 10,000 जप करावा. 12 सत्पात्री ब्राह्मणांना भोजन द्यावे. 1,000 तिलाहुती द्याव्यात. याला गायत्री कृच्छ असे म्हणतात. त्याचप्रमाणे प्रजापत्यकृच्छ, अतिकृच्छ, पर्णकृच्छ करावे. त्यामुळे केवळ अज्ञानाने झालेली पापे नष्ट होतात. समुद्र सेतूबंदी स्नान केल्यास भ्रूणहत्या व कृतागनी पातकांचा नाश होतो. विधीपूर्वक 1 कोटी गायत्री मंत्राचा जप केल्याने ब्रह्महत्या पातकाचा नाश होतो. 1,00,000 गायत्री जप केल्याने गुरुपत्नीशी केलेल्या पातकाचा नाश होतो. अशा प्रकारे श्री गुरूंनी त्रिविक्रम भारतीला पापमुक्तीसाठी करावयाची स्नान, दान, जप, तप, उपोषण, तीर्थयात्रा सांगितल्या. पण त्या मातंगाला पुन्हा आपल्या जातीत जावे असे वाटेना. श्रीगुरूंनी त्याला स्वतःच्या घरी जाण्यास सांगितले. तो जाण्यास तयार नव्हता. इतक्यात त्या मातंगाची बायका मुले तेथे आली. त्याची पत्नी म्हणाली, माझ्या पतीला अपस्माराची व्याधी झाली आहे. बराच वेळ झाला तरी हे घरी परत आले नाहीत. म्हणून ह्यांना शोधित आम्ही येथे आलो आहोत. ती त्याच्याजवळ जाऊ लागली. तेव्हा तो मातंग म्हणाला, मला स्पर्श करू नकोस. मी ब्राह्मण आहे. लोकांनी तिला घडलेली हकीकत सांगितली. तेव्हा ती शोक करीत श्रीगुरूंना म्हणाली, स्वामी, हे काय हो झाले? आता मी काय करू? मी आपणास शरण आले आहे. कृपा करा, माझ्या पतीची व माझी ताटातूट करू नका. मग श्रीगुरू त्या मातंगाला म्हणाले, आता तू आपल्या घरी जा. तुझ्यामुळे दुःख झाले तर तुला सद्गती प्राप्त होणार नाही. ज्याला संसारात रस नाही त्याने बायका मुलांच्या भानगडीत पडू नये. पण एकदा संसारात पडल्यावर बायका मुलांचा त्याग केला तर मोठा दोष निर्माण होतो. तू सूर्यचंद्राला साक्षी ठेवून स्त्रीचा स्वीकार केला आहेस. आता तिचा त्याग केलास तर तू महापापी ठरशील. तुला सद्गती मिळणार नाही. श्रीगुरूंनी असे सांगितले असता तो मातंग म्हणाला, स्वामी, मला आता ज्ञानप्राप्ती झाली आहे. मग मी पुन्हा ज्ञातीहीन कशाला होऊ? तो असे म्हणाला असता श्रीगुरूंनी विचार केला, याच्या शरीरावर विभूती आहे. त्याचाच हा परिणाम आहे. ती धुतली गेली म्हणजे याच्या ठिकाणी अज्ञान निर्माण होईल. श्रीगुरूंनी एका लोभी संसारासक्त ब्राह्मणाला बोलावून सांगितले,
तू या मातंगावर स्वहस्ते पाणी ओत, म्हणजे याच्या ठिकाणी संसाराची आसक्ती निर्माण होईल. त्या ब्राह्मणाने नदीवरून घागर भरून आणली व त्या मातंगाच्या अंगावर ओतली. त्यामुळे श्रीगुरूंनी त्या मातंगावर प्रक्षेपण केलेले अभिमंत्रित भस्म धुवून गेले. त्याच क्षणी त्या मातंगाचे जातीस्मरण नाहीसे झाले. तो धावतच आपल्या बायका मुलांजवळ गेला आणि विचारू लागला, मी येथे कसा आलो? तुम्ही येथे कशासाठी आला आहात? मला काही समजत नाही. मग तो आपल्या बायका मुलांसह घरी परत गेला. हा सगळा प्रत्यक्ष घडलेला प्रसंग पाहून लोकांना मोठे आश्चर्य वाटले. श्रीगुरूंची लीला अगाध आहे, त्यांना पुन्हा एकदा कळले. त्यावेळी तेथे असलेले त्रिविक्रम भारती श्रीगुरूंना म्हणाले, स्वामी, भस्माच्या प्रभावाने त्या मातंगाला पूर्वजन्माचे स्मरण झाले व ते भस्म धुतले गेले असता त्याची स्मृती नाहीशी झाली. हा भस्माचा प्रभाव मोठा अद्भुत आहे, मला त्याविषयी सविस्तर सांगा. त्रिविक्रम भारतींनी अशी विनंती केली असता श्रीगुरूंनी भस्म महात्म्य सांगण्याचे मान्य केले. अशा रीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील कर्मविपाक मातंग कथा नावाचा अध्याय 28 समाप्त. श्री दत्तात्रयार्पणमस्तू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.